नमस्कार, मी प्राध्यापक रोहित आदलिंग. आमचा रो इन्फॉर्मेशन वर्ल्ड या चॅनल अंतर्गत आम्ही विविध शैक्षणिक व्हिडिओ आपणासमोर आणणार आहोत. नमस्कार मित्रांनो, आज आपण शरीर मापनाच्या ज्या विविध पद्धती आहेत त्यापैकी BMI ही पद्धत अभ्यासणार आहोत. BMI म्हणजेच बॉडी मास इंडेक्स. बॉडी मास इंडेक्स नेमका काय आहे हे आपण पहिल्यांदा पाहू. बॉडी मास इंडेक्स म्हणजेच BMI हा उंची आणि वजन यावर आधारित शरीरातील चरबीचा अंदाज आहे. हे शरीरातील चरबी थेट मोजत नाही, परंतु त्याऐवजी अंदाजासाठी एक समीकरण वापरते. एखादी व्यक्ती अयोग्य किंवा निरोगी वजनावर आहे की नाही हे निर्धारित करण्यासाठी BMI मदत करू शकते. BMI हे जास्त चरबीपेक्षा शरीरातील जास्त वजन मोजते. यासाठी साहित्य आवश्यक आहे. आपल्याकडे वजनकाटा आणि मेजरिंग टेप हे दोन साहित्य असेल तरीही आपण BMI मोजू शकतो. याची कृती: प्रथम वजन किलोग्रॅममध्ये आणि उंची सेंटीमीटरमध्ये मोजून घ्यावी. त्यानंतर आलेले वजन आणि उंची याचा आधार घेऊन पुढील सूत्रावरून BMIचे मापन करावे. BMIचे सूत्र आहे वजन किलोग्रॅम भागिले उंची मीटरचा वर्ग. BMI नेमका कसा काढावा हे आपण आता उदाहरणाद्वारे समजून घेऊ. समजा एका व्यक्तीचे वजन आहे 60 किलोग्रॅम आणि उंची आहे 155 सेंटीमीटर. तर त्या व्यक्तीचा BMI नेमका किती? आपल्याला सूत्र माहीत आहे BMIचं. त्याच्यामध्ये आपण किमती घालूया. वजन 60 किलोग्रॅम भागिले 155 सेंटीमीटर. इथं उंची सेंटीमीटरमध्ये आहे, ती आपल्याला मीटरमध्ये रूपांतरित करून घ्यावी लागेल. 155चा सेंटीमीटर जी उंची आहे तिचं रूपांतर जर मीटरमध्ये केलं तर ते 1.55 मीटर एवढं होईल. 1.55 मीटरचा आपल्याला वर्ग करावा लागेल. 1.55 मीटरचा वर्ग करण्यासाठी 1.55 × 1.55 हा गुणाकार करावा लागेल. या गुणाकाराचे उत्तर 2.40 मीटर एवढे येईल. म्हणजेच 1.55चा वर्ग हा 2.40 हा आहे. पुढे आपल्याला 60 भागिले 2.40 हा भागाकार करावा लागेल. त्याचं उत्तर जो असेल तो या व्यक्तीचं BMI असेल. त्याचे उत्तर 25 हे आहे. 25 BMI हा त्या व्यक्तीचा BMI आलेला आहे. परंतु 25 हा BMI योग्य आहे की अयोग्य आहे, चांगला आहे की वाईट आहे हे समजण्यासाठी आपल्याला BMI वर्गीकरण तक्ता अभ्यासावा लागेल. BMI वर्गीकरण तक्त्यामध्ये BMIच्या श्रेणीनुसार विविध गट केलेले आहेत. त्यामध्ये 18.5 पेक्षा जर BMI कमी असेल तर व्यक्ती कमी वजनाची असेल. 18.5 ते 24.9 दरम्यान जर BMI असेल तर वजन साधारण असेल. 25.0 ते 29.0 या दरम्यान जर BMI असेल तर अधिक वजन असेल. आणि 30 पेक्षा जर BMI हा जास्त असेल तर ती व्यक्ती लठ्ठ असेल असं आपण समजू. यामध्ये आपण जो व्यक्तीचा BMI काढला होता तो 25 होता, म्हणजेच ती व्यक्ती अधिक वजनाची होती हे आपल्याला इथे सांगता येईल. माझी अपेक्षा आहे की तुम्हाला BMI कसा काढायचं हे समजलं असेल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर चॅनलच्या समोर जे बेल आयकॉन आहे त्यालाही प्रेस करा, म्हणजे आम्ही जे नवीन नवीन व्हिडिओ आपणासाठी आणणार आहोत ते तुम्हाला लवकरात लवकर मिळतील. धन्यवाद.